येस मराठवाडी जिंकते विरुद्ध तिथली कुरोशी केएसके, कुरोशी तिथली केएसके संघाचा कर्णधार, मराठवाडी जिंकते संघाचा कर्णधार. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. आपण 15 मिनिटांच्या अवधीनंतर पाहिलं गेलं तर टॉस साठी या पहिल्या इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण लगेचच यायचं टॉस साठी. येस 12th man या सरपंच आपण व्यासपीठावरती या. सलामीची जुगडी एका बाजूला रवी बोरगे तर दुसऱ्या बाजूला शैलेश काळी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा प्रदीप. 3 षटकांची मॅच 18 चेंडूंचा खेळ पाहिलं गेलं तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज प्रदीप पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट महत्वपूर्ण षटक घेऊन येतो. अतिशय पहिला क्रमांकाचं षटक आणि ट्रॅकिंग एंडला ऑन्सरच्या दिशेने पहिलाच बॉल वळवायचा होता परंतु डॉट बॉल येतो. बॅट अगोदर चेंडू नंतर जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूचा खेळ. पहिल्या बॉलवरती रवी बोरगे शांत होताना पाहायला मिळतो. प्रदीपचा दुसरा चेंडू कशा पद्धतीने पहिल्या चेंडूवरती अतिशय चांगला टप्प्यावरती पडलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळी देखील पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क काहीसा खास झालेला नाही परंतु या दोन चेंडूवरती नक्कीच सुरवे काका देखील उपस्थित आहेत. आपल्या देखील स्वागत आहे आधारस्तंभ चषक 2024 मध्ये. वेलकम. धावसंख्या 1 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो. यावेळेचा शेवट काय स्पेशल पूर्णपणे चेंडूवरती तुटून पडतो. ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या टप्प्यावरती. यावेळेस मात्र पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर पाठवला गेला. पहिल्याच बॉलवरती शैलेशने हल्ला केलाय. 600 स्ट्राइक रेट मात्र पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाजाचं राज्य होतं परंतु यावेळेस मात्र स्वतःचं स्वराज्य निर्माण करताना पाहायला मिळते. यावेळेस षटकार शैलेश काळीच्या बाटमधून कम बॅक होईल का गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पहा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पूर्णपणे फॉलो थ्रो मध्ये कोणतीही चुकी होत नाही. डॉट बॉल मात्र हाताळलाय. टिट फॉर टॅट. एका चेंडूवरती फलंदाज तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज. 3 चेंडूमध्ये फक्त आली 1 धाव आणि 1 षटकार. पाहिला गेला तर 4 चेंडूंचा खेळ 7 धावा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक ऑफसाईडच्या दिशेने कलात्मक रचनात्मक फटका. पाहिला गेला तर षटकार पाहायला मिळतो. शैलेश काळे बॅक टू बॅक सिक्सेस अनस्टॉपेबल. नो स्टॉप धमाका मात्र पाहायला मिळतो. पहिले 2 बॉल पाहिला गेलं तर 1 धाव आणि त्यानंतरचे 3 बॉल पाहिला गेलं तर 2 षटकार आणि पाहिला गेलं तर पूर्णपणे या मॅच मध्ये समीकरण बदललं या खेळाडूने. षटकारांचा खेळ यावेळेस पाहायला मिळतो. धावसंख्येत बदल. धावसंख्या 13 या आकड्यावरती 2 षटकारांच्या मदतीने 2 निर्धाव चेंडू 1 सिंगल असा 5 चेंडूंचा खेळ आणि त्यानंतर दिलेला कान मंत्र आपल्याला पाहायला मिळेल. सर्वे काकांकडून या चेंडूवरती षटकार आला. शैलेश काळेच्या बॅट मधून तर 201 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यावेळेस अनुसारच्या दिशेने फटका गेला. चेंडू काली क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगल घेतली जाईल. स्वतः गोलंदाज जातोय. षटक समाप्ती. 14 धावा धावपळकरते लागले गेले होते. 2 षटकार आणि 1 चेंडूवरती 1 सिंगल येताना पाहायला मिळाली. शैलेशच्या खात्यामध्ये 13 धावा आणि रवी बोरगेच्या खात्यामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र दुसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल. अकल्प निवळी केएसके संघाकडून. धावसंख्या 14 रन्स. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचं महत्वपूर्ण षटक. पहा 20 ओव्हरच्या षटकांमध्ये 19 ओव्हर जशी महत्वपूर्ण असते तशी मात्र 3 षटकाच्या मॅच मध्ये दुसरी ओव्हर खूप महत्वपूर्ण असते. आणि आता मात्र दुसरे षटक कशा पद्धतीने आता येईल आणि जुळेवाडी सर्वे इलेव्हन सर्वे संघाच्या बाजूने एक
पाहिलं गेलं तर रजामेची बाजू आहे, कारण की शैलेश काळे हा खेळाडू दोन षटकाच्या बाटमधून आले, तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करेल राहुल याचा. तर राहुल कशा पद्धतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न करेल, अडथळा निर्माण करेल का या खेळाडूला? प्रमुख पंतांच्या भूमिकेमध्ये पाहिलं गेलं तर हरीश सलते पाहिला मी इथं, तर दुसऱ्या बाजूला मारुती चव्हाण आबा लेक्टनचं. येस सुरवे काकांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी एक 101 रुपयांचा कॅश प्राईज असेल. यावेळेस फुटा चेंडू आणि पाहिला गेला तर फलंदाजाला पूर्णपणे फुटा चेंडू टाकू शकत नाही, मिटाई आहे. आणि यावेळेस मात्र पाहिला गेला तर बोनस लाईफ बोनस धाबा यावेळेस त्यांना पाहायला मिळत आहे एक षटकार. आणि सुर्वे काकांनी मात्र प्रत्येक षटकासाठी 101 रुपयांचा कॅश प्राईज लावलं होतं आणि त्यांना मात्र मानवंदना देताना षटकार येतो. पाहायला गेलं तर मागणी केली गेली आणि मागणी पूर्ण केली देखील गेली आणि यावेळेस मात्र षटकाराला धावसंख्येत बदल देखील झाला. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पाहायला गेलं तर एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला होता, फलंदाजाला प्रश्न विचारला गेला होता, एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि त्यानंतर एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. चार चेंडू बाकी आहेत, आता मात्र काय असेल? यावेळेस देखील शैलेश काळेच्या बॅटमधून धमाका येतो, दहशत निर्माण केले या चेंडूवरती. दोन चेंडूवरती या षटकामध्ये पाहिलं गेलं तर दोन षटकार आणि या गोबरचा चेंडू पाहिला गेला तर डिक्लेअर झोन मध्ये. मागील दोन तीन चेंडूमध्ये 13 धावा येताना पाहायला मिळतात. षटकार षटकार आणि षटकार या षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावा आलेत आतापर्यंत 27 आणि त्यातील पाहिला गेलं तर चार षटकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 24 धावा. आणि पाहिलं गेलं तर काय खेळ पाहायला मिळालाय. शैलेश काळे वैयक्तिक 26 धावांवरती खेळते, रवी बोर्गे एका धाबेवरती आणि पूर्णपणे मॅच मध्ये अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत धावसंख्या 27 पाहायला मिळते, 27. गोलंदाजाला कमबॅक करणं महत्वाचं आहे. शैलेश काळे या खेळाडूला बाद करण्यासाठी कोणता प्लॅन करेल, कोणता ट्रॅप रचला जाईल, कोणता सापळा रचला जाईल, कोणतं पाहायला गेलं तर क्षेत्रक्षण कशा पद्धतीने सजवले जाईल, फील्ड प्लेसमेंट आणि त्या क्षेत्रामध्ये काच उडवली जाईल, त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होईल हे देखील महत्वाचं आहे. कशा पद्धतीने लाईन लेंथ असेल हे देखील गोलंदाजाकडून महत्वपूर्ण असेल. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळला जातो, चेंडूकाली क्षेत्ररक्षक जाईपर्यंत शॉर्ट मिड विकेट आणि यष्टीरक्षक जातोय तोपर्यंत एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. चांगला कॉलिंग ऍक्टिव्ह खेळाडू आहे दोन्ही. पाहिलं गेलं तर तिसरीचा देखील प्रयत्न थांबवला गेलाय. या दोन धाबा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कॉल कम्युनिकेशन चांगलं पाहायला मिळालं, संपर्क संवाद या दोन्ही खेळाडूंच्या फुटवर्कमध्ये नेटवर्क पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र दोन धाबा कम्प्लीट केल्या गेल्या. धावसंख्येत बदल होते, दोन धावाने स्कोरबोर्ड 29 या आकड्यावरती 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आणि आता मात्र येणारे या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, वन स्टेप अप एक पाऊल पुढे, परंतु चांगला टप्पा शोधला जातो, डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. महत्वपूर्ण पाहिलं गेलं तर चेंडू होता आणि त्यावरती फलंदाजाला शांत ठेवलं गेलं. तर यावेळेस महत्वपूर्ण फलंदाज बाद होते. यावेळेस वन स्टेप अप एक पाऊल पुढे होऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यासाठी. नवीन बॅटर अधिक काटकर, शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील, धावसंख्या 29 आकड्यावरती 29.
शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात येईल. अधिक काटकर मात्र स्ट्रायकिंग एंडला त्यांना पाहायला मिळेल. जेथे मात्र येणाऱ्या काळामध्ये सात चेंडू बाकी आहेत. रवी बोर्गे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अधिक काटकर मात्र स्ट्रायकिंग एंडला. सात चेंडूमध्ये किती धाबा 29 मध्ये जोडल्या जातील. एस सुरभि काका यांच्या माध्यमातून या षटकासाठी 300 रुपयांचा कॅश प्राईज असेल या शेवटच्या बॉलवरती. रन टू विकेट शॉट ऑन फुलकरण्याचा प्रयत्न. डॉट बॉल यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर परफ्युम डिलिव्हरी पूर्णपणे मातीचा सुगंध देऊन जातोय. पूर्णपणे पाहिलं गेलं तर हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय सी लेटर खानामध्ये उडून जातो. आणि डॉट बॉल येतोय शेवट दोन षटकांचा शेवट 29 धावा 14.50 चा करंट रन रेट. आणि शेवटचे सहा चेंडू शेवटचा तिसऱ्या क्रमांकाचा निर्णायक महांतीम डिसाइडर ओव्हर कोणता गोलंदाज घेऊन येईल. अकल्पी निवडी केएसके संघाकडून आणि दुसऱ्या बाजूला जुळवाडी सर्वे इलेव्हन सर्वे संघाकडून रवी वर्गे कशा पद्धतीने सहा चेंडू फेस करेल. किती धाबा 29 मध्ये जोडल्या जातील हे देखील महत्वपूर्ण असेल. येस या षटकामध्ये 18 फक्त धाबा मारल्या दोन्ही खेळाडूंनी मिळून. तर दोघांना देखील 250 मिळतील. दोघांना नक्कीच 250 मिळतील. आणि पहिल्याच बॉलवरती रवी बोर्गेच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये पाठवला जातो वेलकम बाउंड्री. यावेळेस मात्र गोलंदाज विशालचं विशाल फटक्याने स्वागत केलंय. पहिला बॉल पहिला षटकार पाच चेंडू बाकी आहे. कमबॅक होईल की अजून देखील एक दुसरं येईल या बॉलवरती आणि येणाऱ्या चेंडूंवरती काय घडेल. पहिला बॉल इनफॉर्म बॅटर आहे रवी बोर्गे. आज कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ केला होता आता स्तंभ चषक असोसिएशनचे संघांमध्ये. आज मात्र कशा पद्धतीने दोन गाव 11 मध्ये खेळताना पाहायला मिळेल येणारे पाच चेंडू. चेंडूला सोडून दिला जातो पूर्णपणे पाहिला गेलो तर लेग स्टंप वरून चेंडू जातो. पंचांकडून आमच्यापर्यंत निर्णय कळवला जातोय. स्वतःवरती नाराज असेल रवी बोर्गे कारण की पाहिलं गेलं तर अपेक्षित मागणी होती व्हाईटची आणि पाहिलं गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरून नाही तर लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय. आणि हा निर्धाव चेंडू पाहिला गेला तर फेअर डेली डॉट बॉल आल्यानंतर पाहिलं गेलं तर धावसंख्या 35 या आकड्यावरती थांबले. 35 धावा 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजाने कमबॅक चांगलं केलंय. विशाल हा गोलंदाज चार चेंडू कशा पद्धतीने हाताळेल आणि रवी बोर्गे आणि अधिक काटकर दोन्ही खेळाडू मिळून 35 या आकड्यावरती किती धाबा लावतील हे देखील महत्वाचं आहे. टार्गेट सेटर्स आहेत. येणाऱ्या काळामध्ये किती धाबांचं लक्ष ठेवण्यात येईल. चार चेंडू बाकी आहेत. दोन चेंडूमध्ये सहा धाबा आले एक डॉट बॉल. या बेस मिस्टा मिस्टर चेंडू काल क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये येताना पाहायला मिळतोय. एका धाबेत रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये येताना पाहायला मिळेल. कुठेतरी चुकी होत आहे तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. दोन धावांनी समीकरण बदललं जाईल आणि धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. 37 आकड्यावरती 37 आणि येणाऱ्या काळामध्ये तीन चेंडू बाकी आहेत. तीन मध्ये दोन जर षटकार आले तर 50 पर्यंत जाण्याचा विक्रम होऊ शकतो 18 चेंडूंमध्ये. परंतु गोलंदाजाने आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर डबल कॅच देखील पकडताना पाहिला मिळाला नाही क्षेत्ररक्षक. जिथे मात्र कमबॅक झाला असता धावा कुठेतरी कमी आले असते आणि त्यानंतर इम्पॅक्ट मात्र विकेटचा पडला असता. यावर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो रवी बोर्गेच्या बॅटमधून. डीप स्केल रिजनमध्ये पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळतोय. चार चेंडूंमध्ये 14 धाबा आलेत. एक निर्धाव चेंडू दुहेरी धाव आणि त्यानंतर दोन षटकार. रवीने मात्र आता धावसंख्येला वेगळी उंची देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत आणि त्या प्रयत्नांना यशस्वी देखील होते. शेवटचे दोन बॉल
कशा पद्धतीने खेळेल, गोलंदाज कमबॅक करेल की अजून दोन मध्ये एक येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एका बाजूला पॉवर हिटर्स तर दुसऱ्या बाजूला बिग हिटर्स, एका बाजूला पाहायला गेलं तर गेम चेंजर तर दुसऱ्या बाजूला एक्स फॅक्टर, हे महत्वाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गोलंदाज विशाल, दुसऱ्या बाजूला रवी बोर्गे डॉट बॉल येतो, यावेळेस मात्र खाली राहिलाय, अपेक्षित उचलू येत नाही, अनएक्सपेक्टेड. यावेळेस मात्र ऍक्सेप्ट करावं लागेल, पूर्णपणे चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. यावेळेस मात्र चांगला टप्प्यावरती चेंडू पडलाय, लेंथ बॉल होता, वेग या चेंडूवरती खूप प्रचंड होता. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, कमाल ला जवाब. आणि त्यानंतर शेबरचा बॉल, वन टू गो, षटकार की चौकार की डॉट की विकेट काय घडेल. वन स्टेप अप, एक पाऊल पुढे आणि यावेळेस मात्र विकेट, चेंडू घेऊन जातो बॅट चिकड आणि यावेळेस मात्र खेळपट्टीच्या बाहेर जावं लागेल रवी बोर्गे या खेळाडूला. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर शेवटचे महत्वाचे दोन चेंडू, कोणती धाव नाही आणि 14 धावा खर्च करतो गोलंदाज, जिथे मात्र दोन चेंडू निर्धाव, एक विकेट, दोन षटकार आणि एक दुहेरी धाव, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते आहे तिसऱ्या षटकामध्ये. 14 धावा खर्च करतो गोलंदाज विशाल आणि धावसंख्या आतापर्यंत 44 धावांचं लक्ष, 18 चेंडू, 44 धावा 18 चेंडू, हे समीकरण आहे. तर सलामीची जोडी या खेळपट्टीवरती अकल्पी निवळी KSK संघाकडून येताना पाहायला मिळते. सलामीची जोडी एका बाजूला अक्षय आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल, अकल्पे निवळी KSK संघाकडून ही सलामीची जोडी प्रथम क्रमांकासाठी.
टार्गेट सेट केल्यानंतर चेस मास्टर्स पाहिलं मी तर के एस के संघाकडून अकल्पी निवडी या संघाकडून एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल, तर बॉलिंग ट्रॅकवरती सचिन आसवले आपल्याला पाहिलं मिळतो. एक महत्वपूर्ण गोलंदाज जुहूवाडी सर्व इलेव्हन सर्व संघाचा स्ट्रायकर बॉलर ज्याच्याकडे पाहिलं जातं, महत्वपूर्ण गोलंदाजी साठी ओळखला जातो, इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आणि आज मात्र कशा पद्धतीने 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना किती धावापर्यंत धावांपर्यंत रोखलं जाईल पहिल्या षटकामध्ये हे देखील महत्वपूर्ण असेल. 18-44 समीकरण प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत, तब्बल 15 धावा, तेव्हाच मात्र धावसंख्या 44 या आकड्यावरती. येस, पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्या तर दोन्ही खेळाडूंना 200-200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल व्हाइट बॉल येताना पाहिला मी, एक्स्ट्रा रन मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल होते होत नाही. यावेळेस पाहिलं गेलं तर कंट्रोल नियंत्रण महत्वाचं आहे, प्रॉपर डिसिप्लिन पूर्णपणे नियमांनुसार गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अतिरिक्त धाव पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती, अतिरिक्त धाव पराभवाचे मुख्य कारण ठरताना पाहिला मी ते विजय आणि पराजय याच्या अंतरामध्ये पाहायला गेलं तर तळ ठोकून उभी असते. आणि पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव, यावेळेस पहा काय वेग पण चेंडू, प्रॉपर प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली जाते. पाहिलं गेलं तर लेंथ बॉल जिथे मात्र 4-6 मीटरमध्ये चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. यावेळेस पहा फ्लिक केला जातो पूर्णपणे प्रॉपर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, एक धाव कंप्लीट होते, दुसरीचा देखील प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. यावेळेस समीलच्या माध्यमातून फेकी केली जाते आणि एखादा दोन धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो, धावसंख्या 3 या आकड्यावरती. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील झालं त्यावेळेस त्या अगोदर. पाहायला गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉल देखील दोन्ही खेळाडूंकडून, चेंडूला सोडून दिला जातो इष्टरक्षक रवी बोर्गे. व्हाइट बॉल येताना पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण करताना, अशा चुका तुम्ही करू शकत नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये एक अतिरिक्त धाव पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळते. एक चुकी तुम्हाला आयुष्य दुःखी करू शकते आणि यावेळेस मात्र दोन अतिरिक्त व्हाइट बॉलचा धाबा, धावसंख्या 4 आकड्यावरती. पुन्हा एकदा ती चुकी यावेळेस होताना पाहायला मिळते, व्हाइट बॉल येताना पाहायला मिळते, 3 अतिरिक्त धाबा वाईटच्या स्वरूपातील आणि धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 5 आकड्यावरती. एक दुहेरी धाव, 3 व्हाइट बॉल आणि धावसंख्या पाहायला गेलं तर कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळते गोलंदाज. सुरभे काका यांच्या माध्यमातून एका विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यावेळेस मिस्टामिश्रेखाली स्वतः रवी बोर्गे जातो झेल पकडण्यासाठी. पाहायला गेलं तर अडथळा कुठेतरी निर्माण झाला तोपर्यंत गोलसंख्या क्षेत्रातील एक धाव, चान्स क्रिएट झाला होता, चेंज झालं असतं इक्वेशन, परंतु पाहायला गेलं तर कॅचसाठी संपूर्ण आत्मसमर्पण केलं, परंतु पाहायला गेलं तर अडथळ्यामुळे कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्यानंतर एक डिक्लेअर स्वरूपातील धाव. आता मात्र जीवनदान मिळालं येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने खेळ मात्र पुढे जाईल, धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस काय स्ट्रोक आहे, पूर्णपणे स्लॉट मधील चेंडू पाठवलाय परफेक्ट पार्किंग पॉट मध्ये. सचिन आसवले या गोलंदाजावरती प्रहार केला जातो आणि यावेळेस मात्र हा षटकार पूर्णपणे समीकरणात बदल करतो, 6-12 आकड्यावरती फक्त एका चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. अंतर मात्र पार केलं, डिस्टन्स कव्हर केलं 6-12 आकड्यावरती फक्त एका चेंडूमध्ये. प्रत्येक डॉटला 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आणि डॉट बॉल नंतर सुरभी काकांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज लागू झालाय. पुढील चेंडू यावेळेस पहा रवी बोर्गेला देखील आटोक्यात नव्हता हा चेंडू, व्हाइट प्लस वन या दोन धावा, अशा चुका तुम्ही करू शकत नाही. महत्वाची मॅच आहे, महत्वाच्या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर अशा चुका होणं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं कारण होणं. पहा
अतिरिक्त वाईट प्लस वन आणि त्या अगोदर तीन अतिरिक्त वाईटच्या धावा. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू आणि क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. चुकी होताना पाहिलं म्हणजे लॉंग ऑन झोन मध्ये. यावेळेस मध्ये धाबा येताना पाहायला मिळत आहेत चार. धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचेल जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये चुकी होताना पाहायला मिळते. 44 धावांचं समीकरण 18 चेंडूंमध्ये. आता मात्र 12 26 होताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 26 धाबा. आता मात्र रवी बोर्गे कोणता एक्स फॅक्टर कोणत्या गोलंदाजाला युज करेल की स्वतः गोलंदाजी हाताळेल कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर अक्षय आणि राहुल या दोन्ही खेळाडूंसाठी पाहिलं गेलं तर 200-200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. 14 जास्त धाबा बनवल्या त्याने. गोलंदाज सचिन असवरेसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. यावेळेस मात्र कॅच थोडीशी ड्रॉप होताना पाहायला मिळते परंतु उलटा झेल. यावेळेस अशा चुका तुम्ही करू शकत नाही. अधिक काटकर बघत बसतो तोपर्यंत चेंडू निघून जातो. यावेळेस मात्र 3 धाबा 2+1 जिथे मात्र पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती रवी बोर्गे येताना पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. 3 धाबा आता या चेंडूवरती येताना पाहायला मिळाले. ओव्हर थ्रोची 1 अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन जिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये घेत जाताना पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला आहे परंतु लाईन अँड लेंथ थोडीशी खराब आहे. ट्रँग लाईनच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धाबा खर्च करतो गोलंदाज. जिथे 12-26 समीकरण होतं तिथे मात्र पाहायला गेलं तर 11-22 समीकरण राहिले. रवी बोर्गेला या बेस मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजा पूर्णपणे पाहिलं गेलं तर मायनस पॉईंट शोधावा लागेल. कशा पद्धतीने फलंदाजाला रोखावं लागेल. आणि या बेस मात्र फलंदाज अतिरिक्त धाबा तर येणाऱ्या काळामध्ये पुढील होणारी मॅच त्यासाठी दोन्ही कर्णधार तयार राहायचं आहे. मराठवाडी जिंकते. या बेस मात्र एक सिंगल. चला केएसके संघ तितली गुरुची केएसके विरुद्ध मराठवाडी जिंकते. मंगलमूर्ती मराठवाडी जिंकते विरुद्ध तितली गुरुची केएसके. चला टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं होतं. पुढील चेंडू यावेळेस देखील पाहिलं गेलं तर चुकी होताना पाहायला मिळते. स्लॉट मधील चेंडूला पाठवलं परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर राहुलच्या बॅट मधून कमालला जवाब येतो षटकार. येणाऱ्या काळामध्ये बागफुटला पाठवलंय जुळेवाडी सर्वे 11 सर्वे या संघाला. अशा पद्धतीची गोलंदाजी राहुलच्या विरोधात करू शकत नाही. राहुलला मात्र 6 पाडा पाठ आहे आणि 6 पाड्याने मात्र धावसंख्या उंचावते. 2 चेंडू होते 2 षटकार आणि त्यानंतर आता धावसंख्येत बदल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 29 आकड्यावरती. 15 धावांची आवश्यकता येणारे चेंडू अजून देखील खूप आहे. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर पाहायला गेले धावसंख्या 29 15 धावांची आवश्यकता.
यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो चिन्हकाली क्षेत्ररक्षक. चार धावा आहेत, कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते. दोन षटकार एक चौकार या मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट निर्माण केलाय. रवी वर्गे कुठेतरी महागडा ठरतोय आजच्या मॅच मध्ये, जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये सचिन आसवले 18 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये रवी बोर्गे दोन षटकार आणि एक चौकार. कुठेतरी बागफुटला गेला जुळेवाडी सर्वे इलेव्हन सर्वे संघ, आणि आज मात्र कशा पद्धतीने कमबॅक होऊ शकतं का. 33 धावा, गतीमध्ये परिवर्तन. या बस मात्र चेंज ऑफ द पेस पूर्णपणे पाहायला गेलं तर बागफुटला पाठवलंय राहुलच्या बॅटमधून मागील चार चेंडूवरती येताना पाहायला मिळालं 22 धावा, तीन षटकार एक चौकार. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे 11 धाव्याची जिथे आवश्यकता होती तिथे मात्र फक्त 5 धाव्याची आवश्यकता. आणि येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 5 धावा, 5 धावा 7 चेंडू. हा चेंडू जर निर्धाव विकेट आली तर 7-5 समीकरण काहीतरी होऊ शकतं. क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. यावेळेस मिस्टा मिस्ट्रो कॅच पकडली तर मॅच देखील पकडू शकतो थोडीशी, परंतु मिस्टाइंग स्ट्रोक त्यांना पाहायला मिळाला तोपर्यंत ओंकार दीपक काटकर येईल तोपर्यंत पाहायला गेलं तर धाव मात्र घेतली गेली. या दोन धावा धावफलकावरती लागतील आणि धावसंख्येत वाढ मात्र होते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतो 41 आकड्यावरती. आणि आता मात्र 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 3 धावा 3 धावा 6 चेंडू हे समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले 18 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले 23 धावा, जिथे मात्र पाहायला गेलं तर तीन षटकार एक चौकार च्या मदतीने मात्र 23 धावा आल्या. आणि कुठेतरी आता 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना कशा पद्धतीने गोलंदाज कोणता येताना पाहायला मिळेल, कोणता गोलंदाज पाहायला गेलं तर जबाबदारी घेताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतो मिस्टर प्रमोद कदम. आता मात्र 6 चेंडू 3 ची आवश्यकता असताना स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाहायला मिळतोय. आणि सहा चेंडू तीन धावांची आवश्यकता. प्रमोद गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस पाहिला गेला तर अनुभवी खेळाडू आहे. यावेळेस पहा चेंडूकाली क्षेत्ररक्षक विकेट मात्र पडताना पाहायला मिळते. यावेळेस पहा 7-3 समीकरण 5-3 वरती पोहोचलंय, अजून देखील मॅच बदलू शकते. यस, 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता, जिथे मात्र पाहायला गेलो तर पहिला निर्धाव चेंडू होता, त्यानंतर पाहिलं गेलं ही महत्वाची विकेट. 4 चेंडू 3 धावा 3 धावा 4 चेंडू मॅच अजून देखील पाहायला गेलो तर बदलू शकतो. पाहायला गेलो तर प्रमोद कदम कटर गोलंदाज आहे, पाहायला गेलो तर गतीमध्ये परिवर्तन आणि पाहायला गेलो तर व्हेरिएशन साठी ओळखला जातो. येस, प्रमोद कदमने जर मॅच जिंकवली तर सुरभी काका यांच्या माध्यमातून 300 रुपयांचा कॅश प्राईज असेल. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज स्ट्रॅकिंग एंडला जाईल, जो मात्र पहिला बॉल प्रमोद कदमचा फेस करेल. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना, क्षेत्ररक्षणाची पहा, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाहिलं गेलं तर शॉट. यावेळेस पहा काय गोलंदाज, 3 चेंडू 3 समीकरण काय करतो या मॅच मध्ये. आज मात्र पाहिलं गेलं तर जुळेवाडी सर्वे पाहिलं गेलं तर एक फॅक्टर काढलाय
गेम चेंजर ट्विन्स मास्ट रनिंग पॉइंट तीन चेंडू तीन च समीकरण प्रमोद कदम काय गोलंदाजी या वेळेस पहा इष्टीरक्षक त्याच्या मागे एक देखील क्षेत्ररक्षक पाहिला गेलं तर थोडस पाहिला गेलं तर चुकी करतो सचिन दोन चेंडू आणि दोन धाबीची आवश्यकता जिथे मात्र रन बॉल इक्वेशन हा चेंडू जर निर्धाव आला तर पाहिला गेलं तर गतीमध्ये यावेळेस पहा काय करतो एक चेंडू एक प्रत्येकाला दगदग करणारी मॅच हाय व्होल्टेज 440 पेक्षा जास्त करंट असणारी मॅच एक चेंडू एक धाव एका बाजूला दुळवाडी सर्वे इलेव्हन सर्वे तर दुसऱ्या बाजूला अक्कलपे न्यूई केएसके अशी मॅच आपण पाहतो पहिल्या दोन षटकामध्ये पाहिलं गेलं तर 41 धावा आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 7-3 चं समीकरण 1-1 वरती येऊन पोहोचलंय पूर्णपणे प्रमोद कदम कशा पद्धतीने चेंडू हाताळेल क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना असेल कशा पद्धतीने फील्ड प्लेसमेंट आणि कशा पद्धतीचा ट्रॅप रचला जाईल आणि कशा पद्धतीने कंपल्सरी चेस बॉल स्पर्धेतील नियम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एका बाजूला गेम चेंजर्स आहेत तर एका बाजूला एक्स फॅक्टर्स आहेत एक पाहायला गेलं तर 4-5 धावा कुठेतरी कमी पडल्यात की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण की पाहायला गेलं तर इम्पॅक्टफुल धावसंख्या कुठेतरी कमी आहे 7-3 समीकरण 1-1 वरती जाऊन पोहोचलंय महत्वाची मॅच आधारस्तंभ चषक 2024 क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा कशा पद्धतीने सजवताना पाहायला मिळाले डीप पॉइंट मध्ये डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक काढताना पाहिला शॉर्ट मिड विकेट रिझन मधून पुढे पाहिलं शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे शैलेश काळे पाहिला एकदा लेग स्लिप फर्स्ट स्लिप पाहायला मिळते तिथे मात्र पाहिलं गेलं तर सनील पुढे आलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय नंतर पाहिलं गेलं तर बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट मिड ऑफ पाहायला मिळतोय जिथे मात्र शॉर्ट कव्हर आहे कशा पद्धतीने पाहिलं गेलं तर शॉर्ट मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण पूर्णपणे क्लोज आहे एक चेंडू एकचं समीकरण मिस्टर विश्व जास्त कमी तर मॅच बनू शकतो मॅच बनताना पाहिलं गेलं जीवनमध्ये सर्वेलेवन सर्वे सुरुवात त्यांचा एन्जॉय पहा सेलिब्रेशन एक चेंडू एक धाव प्रमोद कदम स्टार 300 रुपयांचा मानकरी काय मॅच बनवलं प्रमोद कदम सर्व गाणं आज मात्र पाहिलं गेलं तर 7-3 समीकरण 1-1 वरती पोहोचलं आणि पाहिलं गेलं तर अकरपे निवळी केएसके संघाला पराभूत केलं शेवटच्या बॉल पर्यंत दोन षटक मॅच पूर्णपणे होती अकरपे निवळी केएसके संघाकडे दोन षटक 41 धावा आणि 7-3 समीकरण असताना 1-1 वरचं समीकरण त्यानंतर शेवटच्या बॉल वरती दीपक काटकरांचा सुंदर असा झेल मिरा फ्रीजन मध्ये आणि कॅच पकडली मॅच पकडली वेळ कधीही बदलू शकते वेळ बदलल्यानंतर खेळ आणि खेळ बदलल्यानंतर वेळ बदलते आणि आज मात्र पाहिला गेला तर प्रमोद कदमने आपल्या जीवावरती पाहिला गेला तर गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस पूर्णपणे व्हेरिएशन प्रत्येक टप्प्यामध्ये बदल आणि फलंदाजाचा प्रवास आणि केएसके या संघाचा प्रवास इथेच थांबवलाय 6-3 समीकरण असताना काय गोलंदाजी कमाल लाजवाब प्रमोदची पॉवर आज मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाली 7-3 समीकरण असताना कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियमाने एका धावीने विजेता होतो जुळवाडी सर्वे इलेव्हन सर्वे वॉट अ मॅच काय मॅच आहे सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आधारस्तंभ चषक 2024 येस अर्जुन कदम यांनी देखील पाहिलं गेलं तर बोललं होतं कारण की 6-3